बोल. स्कॅपुला फिक्सर समोसा नट, याच्यामध्ये बऱ्याच अंशी एक शोल्डर आपला बऱ्याच अंशी वर उचलला जातो. अशा याला जर आपल्याला पॅरलल शोल्डर करायचे असले तर आपण थोडासा इम्बॅलन्स असेल, अँग्युलर इम्बॅलन्स असेल तर त्यासाठी आपल्याला समोसा नॉट ट्रॅक्शनचा म्हणजे स्कॅपुला फिक्सरचा जास्त फायदा होतो. इथे आपल्याला आता एका हे बकल एंड किती लांब घ्यायचं, बकल एंड आता हे आपल्याला गरजेपुरतं ठेवायचं. ओके, समोसा जेवढा आपल्याला बनवायचा समोसा बनवायचा, इथे आला की इथे लॉक करा. अशा पद्धतीने समोसा बनवायचा आपल्याला नॉटचा. ओके, अशा पद्धतीने परत इथे एक टाकायचं आहे. ओके, परत इकडे एक टाकून घ्या. ओके, आणि हा आतून टाकून याच्यामध्ये बाहेर काढायचा आहे. ओके, हा इथे तुम्हाला समोसा नॉट तयार दिसेल. ओके ओके, देन इथे आपल्याला सुपर अँगल ऑफ स्कॅपुला परत फिक्स करायचं आहे. ही नॉट ही परत पॅरलल अपोजिट साईडला न्यायची, तशीच क्रॉस टाकून परत अंडर द ऑपोजिट ऍक्झिलरी बॉर्डर अँड देन त्या बकल फिक्स अंडर दातून घ्यायची. येस लाईक दॅट. हा व्यवस्थित पूल ओढून घ्यायचा आहे. ओके, परत हा ऑपोजिटला आणायचा आहे तसाच. ओके, अशा पद्धतीने परत ऑपोजिट आला, परत हा याच्यामध्ये लॉक करायचा आहे. अच्छा, तो पुन्हा त्याच्यात लॉक करायचा, परत हा खाली परत ओढा लाईक दॅट, परत ऑपोजिट. अरे बरोबर, येस. नाही, दोनदा इकडून इकडे निघून, याचा डबल इफेक्ट आहे. आणि जिथं आपल्याला हा शोल्डर आहे हा याच्यात लॉक करून घ्यायचा ऑपोजिट, याच्यात फोल्ड केली आपण लाईक दॅट. आता आपल्याला हा शोल्डर थोडा जास्त पुल करायचा, याचा फोर्स आपल्याला याच्यावर खाली येणार आहे. तो खाली येईल, येस. म्हणजे तो ह्याच्या लेवलला येईल, याच्या लेवलला आणून तो होल्ड करायचा लाईक दॅट.